निळ्या आकाशासाठी पहिल्या आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिनानिमित्त केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली आज वेबिनार झाला इलेक्ट्रिक वाहनांचा जास्तीत जास्त वापर करण्यावर भर द्यायला हवा तसंच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत चांगल्या स्थितीतल्या वाहनांचा वापर करायला हवा स्वच्छ शहरांमध्ये अग्रस्थानी राहिलेल्या इंदूर शहरापासून सर्वांनी स्फूर्ती घ्यायला हवी असं जावडेकर यांनी यावेळी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर्षी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात शंभर शहरांमध्ये वायू गुणवत्तेत सर्वांगीण सुधारणेची गरज व्यक्त केली होती एकोणीस डिसेंबर दोन, दोन हजार एकोणीस रोजी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेनं दोन हजार वीसपासून दरवर्षी सात सप्टेंबरला निळ्या आकाशासाठी आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिन साजरा करण्याचा ठराव मंजूर केला होता